दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह. नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. फायनान्स वाले सांगून जर कोणी कर्ज हप्ते थकीत आहेत या नावाखाली वाहन थांबवून परस्पर जप्ती कारवाईच्या नावाखाली घेऊन जात असेल तर तात्काळ पोलीस स्टेशनला कळवा, कारण या नावाखाली वाहन चोरीचे प्रकार घडत आहेत. म्हणून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की फायनान्स वाले जरी वाहन ताब्यात घेत असले तरी त्यांनी कायदेशीर प्रोसिजर पूर्ण केल्याशिवाय त्यांच्या ताब्यात कोणीही वाहने देऊ नयेत. त्यांना पोलीस प्रोटेक्शनमध्ये जप्ती कारवाई करावी लागते. असे न होता पोलीस त्यांच्याबरोबर नसताना जर कोणी वाहन हप्ते थकबाकीच्या नावाखाली जर वाहन कोणी ओढून घेऊन जात असेल तर असे वाहन कोणीही सदर फायनान्सवाल्याच्या ताब्यात देऊ नये. अशावेळी वाहन चालकांनी तात्काळ पोलीस स्टेशनला 112 किंवा संबंधित पोलीस स्टेशनच्या फोनवर फोन करावा. या नावाखाली जबरी चोरीचे प्रकार घडत आहेत. म्हणून नागरिकांनी कोणत्याही फायनान्सवाल्याला परस्पर वाहन ताब्यात देऊ नये. आपल्याकडे जर कोणी फायनान्स कंपनीकडून कोणी आल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला येऊन तक्रार करावी असे आवाहन यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी केले आहे. नमस्कार, मी पोलीस निरीक्षक नारायण पवार, यवत पोलीस स्टेशन. यवत पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या फायनान्स जप्ती या नावाखाली फायनान्सवाले सांगून जबरी चोरीसारखे प्रकार घडत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्या अनुषंगाने सर्व नागरिकांना कळवण्यात येते की फायनान्सवाले जर कोणी जप्ती वाहन जप्ती कारवाईसाठी जर आले तर त्यांना पोलिसांच्या परस्पर वाहन ताब्यात देऊ नये. फायनान्सवाले यांना वाहन जप्ती करायची जर असेल तर कायदेशीर प्रोसिजर करावी लागते. त्यांना पोलीस प्रोटेक्शन घ्यावे लागते आणि नंतरच पोलीस संरक्षणामध्येच त्यांना वाहन जप्ती करायला पाहिजे. असे न करता परस्पर चौकातनी किंवा कुठेही वाहनाचा पाठलाग करून वाहन पकडून जप्त केली जात असल्याची माहिती मिळत आहे व या नावाखाली जबरी चोऱ्याचे प्रकार घडत आहेत. म्हणून असे चोऱ्याचे प्रकार घडू नयेत. म्हणून कोणत्याही नागरिकांनी फायनान्सवाल्यांना पोलीस असल्याशिवाय परस्पर कोणत्याही फायनान्सवाल्याच्या ताब्यात वाहन देऊ नये. जर कोणी असा फायनान्सवाला सांगून बळजबरीने वाहन घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असेल, पोलीस स्टेशनला तो येत नसेल, अशावेळी तात्काळ पोलीस स्टेशनच्या फोन नंबरवर किंवा 112 पोलीस स्टेशनला तत्काळ फोन करावा. संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी हरिभाऊ बळी, दौंड. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.